नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वर्षा प्रकाश जगदाळे, आपल्या जगदाळे मॅडम ॲप्टिट्यूड क्लास या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पहा 9, 10 आणि 11 9, 10 आणि 11 यांची डिबिलिटीची टेस्ट किंवा विभाज्यतेच्या कसोटी आपण शिकणार आहे। पहा पुढे खूप ह्या उपयोगात येणार आहेत आपल्याला। तुम्हाला जरी ह्या खूप इझी वाटत असतील किंवा येत असतील, तरीही याच्यावर क्वेश्चन्स कसे वेगवेगळे विचारतात ते आपण शेवटी पाहणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता पहा, पहिले आपण पाहणार आहोत टेस्ट ऑफ 9। मागील व्हिडिओ मध्ये आपण 2, 3, 4, 5, 6 आणि 8 च्या टेस्ट पाहिलेल्या आहेत। त्याचे व्हिडिओच्या लिंक्स ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला देण्यात येतील, तेही तुम्ही व्हिडिओ जरूर पहा। तर आज आपण पहा पहिली टेस्ट पाहणार आहोत, टेस्ट ऑफ 9। इफ द सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 9, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 9। म्हणजे सगळ्या नंबर मधल्या डिजिट ची सम करायची, आणि ती सम जर 9 च्या मल्टिपल मध्ये असेल किंवा त्या समला जर 9 ने डिव्हिजन जात असेल तर त्या नंबरला सुद्धा 9 ने डिव्हिजन जातं। 9 ने मल्टिपल म्हणजे 9 च्या टेबल मधली ती जर सम आली जनरली, तर ती 9 च्या टेबल मधली सम असेल तर त्याला 9 ने डिव्हिजन जाईल। किंवा पहा 9 ची कसोटी, जर संख्येतील अंकांची बेरीज 9 च्या पटीत असेल किंवा 9 च्या पाढ्यात असेल तर त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो। म्हणजे 9 ची कसोटी अतिशय सोपी, 9 सारखीच कोणाची कसोटी होती पहा 3 ची, किंवा डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3 आणि 9 ही सेम आहे। 3 ची टेस्ट काय, तर ती सम 3 च्या मल्टिपल मध्ये असली पाहिजे, 3 च्या टेबल 3 च्या पटीत असली पाहिजे, आणि 9 ची आहे ती 9 च्या पटीमध्ये असली पाहिजे। आता इथे पहा खाली काही तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत, आणि ते नंबर्स म्हणजे क्वेश्चन तोच आहे, विच नंबर्स आर डिव्हिजिबल कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 9। डिव्हिजिबल आहे किंवा विभाज्य आहे म्हणजेच त्या ठिकाणी बाकी किती उरणार आहे, शून्य किंवा रिमाइंडर हा 0 राहणार आहे। आता इथे पहा नंबर दिलेले आहेत, तर हे 4 नंबर मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिले, तर ह्यातले कोणते नंबर, विच नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 9, म्हणजे 9 नी कोणाला कम्प्लीट डिव्हिजन जाऊ शकतं हे आपण आता इथं चेक करणार आहोत। ते तुम्ही डिव्हिजन करू शकता चेक। तर पहिला नंबर आहे पहा 87,557। तर या नंबर मध्ये आपण सम करूयात पहा, 8 + 7 = 15, 15 + 5 = 20, 20 + 5 = 25 आणि 25 + 7 = 32। आता 32 हे 9 च्या टेबल मध्ये नाहीत, पण 9 चा टेबल तुम्हाला सर्वांना येतो, ते 9 च्या टेबल मध्ये नाहीत। सो दिस नंबर इज, सो 87,557 इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 9। तुम्ही डिव्हिजन पण करून पाहू शकता, काहीतरी रिमाइंडर यामध्ये राहणार आहे। किंवा पहा 87,557 या संख्येतल्या अंकांची आपण बेरीज करणार आहोत, 8 × 7 = 15, 15 × 5 = 20, 20 × 5 = 25, 25 × 7 = 32, 32 हे 9 च्या पाड्यात नाहीत किंवा 9 च्या पटीत नाहीत, म्हणून 87,557 या संख्येला 9 ने पूर्ण भाग जात नाही। त्यानंतर पहा पुढचा नंबर आहे 79,543, यातल्या डिजिट ची आपण सम करूया, 6 + 9 = 15, 15 + 5 = 20, 20 + 4 = 24, 24 + 3 = 27। आता 27 हे 9 च्या टेबल मध्ये आहेत, 9 × 3 = 27। सो नंबर 69,543 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 9। तसंच किंवा पहा 69,543 या संख्येतील अंकांची आपण बेरीज करूया, 6 × 9 = 15, 15 × 5 = 20, 20 × 4 = 24, 24 × 3 = 27, 27 हे 9 च्या पाड्यात आहेत, 9 × 3 = 27, म्हणून 69,543 या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे बाकी 0 राहणार आहे। त्यानंतर पहा 89,545 सम करूयात आपण डिजिटची, 8 + 9 = 17, 17 + 5 = 22, 22 + 4 = 26, 26 + 5 = 31, 31 इज नॉट इन द टेबल ऑफ 9, सो दिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 9। सो नंबर 89,545 इज नॉट डिव्हिजिबल बाय 9। किंवा पहा 89,545 यातील अंकांची बेरीज पहा, 8 × 9 = 17, 17 × 5 = 22, 22 × 4 = 26, 26 हे 9 च्या पटीत नाहीत किंवा 9 च्या पाढ्यात नाहीत, म्हणून 89,545 या संख्येला 9 ने पूर्ण भाग जात नाही। त्यानंतर पहा 69,579, 6 + 9 = 15, 15 + 5 = 20, 20 + 7 = 27, 27 + 9 = 36, 36 सम येते, 36 इज इन द टेबल ऑफ 9, 9 × 4 = 36। सो नंबर 69,579 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 9।
किंवा पहा 6 आणि 9 15 15 आणि 5 20 20 आणि 7 27 27 आणि 9 36 36 हे 9 च्या पाड्यामध्ये आहेत. 9 चौक 36 आणि म्हणून 69,579 या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल की 9 ने पूर्ण भाग कधी जातो, तर हे आपण काढायचं आहे इथं. आता क्वेश्चन कसे असू शकतात पहा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. काय नुसतं असं तुम्हाला विचारत नाही की कोणता नंबर डिव्हिजिबल आहे, असंही विचारू शकतात. खालील पैक विच नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 9, विच नंबर इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 9. आपण तेव्हा डिव्हिजन करून पाहणार नाही, कारण पहा जर ऑप्शन नंबर 4 करेक्ट असेल तर त्यासाठी आपल्याला 4 एक्झाम्पल सॉल्व्ह करावे लागतील आणि त्यासाठी आपले 6-7 मिनिट जाणार आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणून ह्या आपण टेस्ट आपल्याला उपयोगी पडतात एक्झाम मध्ये. आता इथे क्वेश्चन आणखीन वेगळ्या टाईपचे कसे विचारतात ते पाहूया आपण. 4*8*4 इज डिव्हिजिबल बाय 9, सो स्टार इज इक्वल टू. आता इथे आपल्याला 9 ने डिव्हिजिबल त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला इथे टेस्ट डिव्हिजिबिलिटीची युज करायची आहे ती 9 ची. मग 9 ची टेस्ट युज करताना आधी ह्यातली सम करून घ्या तुम्ही. 4+8=12, 12+4=16 आणि हे आधीच इथे लिहून ठेवा 16. पहा ही सम आपण केली आणि इथे लिहिली 4+8=12, 12+4=16. आता इथे 2 टाइम्स स्टार दिलेले आहेत आणि इथं देतात ते की स्टारच्या जागी इक्वल डिजिट आहे, दोन्ही ठिकाणी सेम डिजिट आहे असं ते देतात एक्झाम मध्ये. दिलं नाही तरी दोन्ही ठिकाणी स्टार आहे म्हणजेच इक्वल डिजिट असणार आहे. मग इथं 5 5 2 टाइम्स येतील. पहा हे 5 आणि हे 5 म्हणजे 10 ऍड करायचे. 16 मध्ये जर तुम्ही 10 ऍड केले तर 26 येतात आणि 26 9 ने डिव्हिजिबल आहेत का, नाही. आता ही सम मी एकदा सारखं परत करत बसायची नाही, इथं एकदा करून ठेवलेली आपण 16 मध्ये. आता इथं 8+8 डबल येणार आहेत. 8+8=16. 16 मध्ये 16 ऍड केल्यानंतर 32 येतात. 32 इज नॉट ऑल्सो इन द टेबल ऑफ 9, सो धिस नंबर धिस ऑप्शन इज ऑल्सो रॉंग. आता पहा 1 एक इथं राहिलेल्या मध्ये 1 पहा 1+1=2 आणि 16 मध्ये 2 जर आपण ऍड केले तर 16+2=18 येतात. 18 इज इन द टेबल ऑफ 9, सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. सेकंड ऑप्शन इज करेक्ट. किंवा पहा आता मराठीमध्ये पण सांगते तुम्हाला 4*8=4 इथे ही संख्या 9 ने या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो तर या स्टारच्या जागी कोणता अंक असेल. तर आधीच आपण या अंकांची बेरीज करून घ्यायची. पहा 4+8=12, 12+4=16 ती एकदाच इथे लिहून ठेवायची 16. आणि आता पहा हे दोन ठिकाणी स्टार आहेत, दोन्ही ठिकाणी समान अंक आहेत म्हणून मग इथे पहिलं ऑप्शन आहे 5. तर इथे 5 आणि इथे 5 ठेवले तर 5 आणि 5=10 आणि हे आपले 16. 16 आणि 10 होतात 26. 26 हे 9 च्या पाड्यामध्ये नाहीत म्हणून हा फर्स्ट ऑप्शन आपला रॉंग येणार आहे. सेकंड ऑप्शन पहा इथे 1 आहे, इथे 1 आहे आणि इथे पण 1 लिहिलं आपण तर 1 आणि 1=2 आणि 16 मध्ये जर 2 मिळवले तर आन्सर येईल 18 आणि 18 हे 9 ने डिव्हिजिबल आहेत किंवा 18 ला 9 ने भाग जातो आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 हा आपला करेक्ट आहे किंवा पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे या ठिकाणी, तो आपण लिहू शकतो तिथे. आता तुम्हाला इथे होमवर्क साठी दिलेला आहे. पहा ए म्हणून हा क्वेश्चन दिलेला आहे आजच्या व्हिडिओ मधला हा होमवर्क. फर्स्ट तर पहा 9*8*7 इज डिव्हिजिबल बाय 9, सो स्टार इज इक्वल टू. खाली ऑप्शन आहेत 5, 7, 8, 6 आणि दोन्ही स्टारच्या जागी सेम डिजिट आहे, इक्वल डिजिट आहे. किंवा पहा 9*8*7 या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. 5, 7, 8 आणि 6 हे पर्याय दिलेले, त्यातला योग्य पर्याय तुम्ही तिथे ऑप्शन मध्ये लिहायचा आहे. पुढची टेस्ट आहे 10 ची, टेस्ट ऑफ 10. द नंबर विच हॅज 0 ऍट इट्स युनिट प्लेस इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 10, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येस 10 ने पूर्ण भाग जातो. कसोटेंच्या सर्वात सोपी टेस्ट म्हणजे ही 10 ची आहे, किंवा इवन 2 ची पण टेस्ट इझी आहे. त्याही पेक्षा सर्वात इझी टेस्ट असेल तर ती 10 ची टेस्ट आहे किंवा 10 ची टेस्ट आहे, त्यामुळे ह्याच्यावर मी जास्त एक्सप्लेन करणार नाही. जर नंबरच्या युनिट प्लेसला 0 असेल तर त्या नंबरला 10 ने कम्प्लीट डिव्हिजन जातं. अतिशय इझी टेस्ट आहे. पहा इथं नंबर आहे 83,579, युनिट प्लेसला 9 आहे, 0 नाही, सो धिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 10. किंवा 83,579 या संख्येच्या एकक स्थानी 0 नाही म्हणून या संख्येला 9 10 ने पूर्ण भाग जात नाही. तसेच पहा 69,355 याच्या युनिट प्लेसला 5 आहेत, इथे 0 नाहीत,
So this number 69,355 is not completely divisible by 5. किंवा 69,355 या संख्येच्या एकस्थानी शून्य नाहीत, म्हणून या संख्येला दहाने पूर्ण भाग जात नाही. 84,790 या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक आहे, म्हणून या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो. किंवा पहा 84,790 इन दिस नंबर झिरो इज झिरो हॅज ऍट द युनिट प्लेस, सो दिस नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 10. इथे पण पहा 67,820 या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक आहे, म्हणून 67,820 या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो. किंवा 67,820 इन दिस नंबर झिरो इज प्रेझेंट ऍट द युनिट प्लेस, सो दिस नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 10. पहा आता शेवटची टेस्ट किंवा लास्ट टेस्ट आपली आहे 11 ची. हीच थोडीशी हार्ड आहे, ही टेस्ट व्यवस्थित समजून घ्या, कारण ही टेस्ट समज नाही परंतु ह्याच्यावरचे क्वेश्चन्स आपले खूप वेळा रॉंग येऊ शकतात किंवा चुकू शकतात. आता पहा डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 11. इफ द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द डिजिट्स इन द ऑड प्लेसेस अँड इवन प्लेसेस इज झिरो ऑर इन द मल्टिपल ऑफ 11, देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 11. किंवा जर संख्येच्या सम व विषम स्थानांच्या बेरजेतील फरक शून्य किंवा 11 पटीत असेल तर त्या संख्येचा 11 पूर्ण भाग जातो. आता मी तुम्हाला खाली काही एक्झाम्पल दिलेत, हे थोडं एक्झाम्पल वरून एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. इथे हा नंबर दिलाय पहा पहिला 17,451, आणि आता याला 11 कम्प्लीट डिव्हिजन जातं की नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. आता इथे पहा इवन नंबरचे प्लेस ही, आता हे वन बाय वन आपण घेणार आहोत. आता हे पहा ऑड नंबर हा 5, 3 आणि 1, म्हणजे ही समजा फिफ्थ प्लेस आहे, ही थर्ड प्लेस आहे, ही फर्स्ट प्लेस आहे, ही सेकंड प्लेस आहे, ही फोर्थ प्लेस आहे. म्हणजे वन बाय वन असं पण तुम्ही बोलू शकता, वन बाय वन असं चेन सिस्टीमनी असं ड्रॉ करा तुम्ही फिगर. आणि इथे पहा ही सम 1 + 4 + 1 वन बाय वन, वन वन नंबर ड्रॉप करून, तर इथे पहा हे फिफ्थ प्लेस आहे, ही थर्ड प्लेस आहे, ही फर्स्ट प्लेस आहे. तर 1 + 4 = 5, 5 + 1 किती येईल इथं 6. ही सम इकडे लिहून ठेवायची 6. परत लक्ष द्या ऑड प्लेसेस म्हणजे हे फिफ्थ प्लेस, थर्ड प्लेस आणि फर्स्ट प्लेस. किंवा इथे वन बाय वन घ्या, वन घेतल्यानंतर हा ड्रॉप करा, हा हे प्लेस घ्या, नंतर हे ड्रॉप करायचं आणि ही प्लेस घ्यायची, म्हणजे 1 + 4 = 5 + 1 = 6. आणि ही वरची सम इकडे लिहून ठेवायची 7 + 5 = 12. आता एक तर ही सम दोन्ही सेम आली पाहिजे पहा, म्हणजे दोन्हीकडे 12 12 आलं तर त्यांचे डिफरन्स किती राहणार आहे 12 - 12 = 0, म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स एक तर 0 पाहिजे किंवा ते मल्टिपल ऑफ 11, म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स 11 पाहिजे. आता इथे पहा हे दोघांमध्ये 12 मधून 6 गेले तर 6 उरतात, राहतात, 0 नाहीत राहत इथं, म्हणजेच हा नंबर 11 डिव्हिजिबल नाही. किंवा या नंबरमधून हा नंबर मायनस केल्यानंतर एक तर 0 तरी राहिले पाहिजे किंवा 11, 22, 33 असे तरी नंबर राहिले पाहिजेत, तर त्याला 11 डिव्हिजन जातं. म्हणजेच इथं या ठिकाणी 12 मधून 6 मायनस केल्यानंतर 0 ही राहत नाहीत आणि 11 मल्टिपल मधला नंबर म्हणजे 11 टेबल मधला कुठला नंबर ही राहत नाही, सो धीस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 11. किंवा आता मराठीमध्ये पहा 17,451 यामध्ये हे पाचवं घर, तिसरं घर, हे पहिलं घर, हे दुसरं घर, चौथं घर आणि हे दुसरं घर, म्हणजे सम घर आणि विषम घर यांच्यातली बेरीज करायची पहा. आता विषम घर म्हणजे पाचवं, तिसरं आणि पहिलं घर, पाचव्यामध्ये इथं 1 आहे, 1 + 4 = 5, 5 + 1 = 6 ती बेरीज अशी इथं आपण लिहून ठेवायची. आणि इथे चौथ्या आणि दुसऱ्या घरातली बेरीज 7 आणि 5 = 12 लिहून ठेवायची. आता त्यांनी काय सांगितलंय, ह्या सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक शून्य पाहिजे. फरक शून्य कधी येईल, हे दोन्ही अंक समान आले, सेम टू सेम आले तर फरक शून्य येईल, म्हणजे इथं 12 तून 6 गेले तर 0 उरत नाहीत. किंवा ही वजाबाकी केल्यानंतर ती वजाबाकी 11 पटीत आली पाहिजे, म्हणजे 11, 22, 33 तरच त्याला 11 पूर्ण भाग जातो. त्यानंतर पहा इथे आता ही टेस्ट तुम्ही म्हणाल हे एवढं पाहण्यापेक्षा आम्ही 11 भाग घालून बघू, ते तुम्ही करू शकता, पण त्यामध्ये खूप एकदा थोडस तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. एकदा जर प्रॅक्टिस केली की तुम्हाला लगेच समजेल की ही टेस्ट खूप सोपी आहे तशी. आता इथे पहा हा पण 5 डिजिट नंबर आहे, 1 by 1 ह्यांची सम घ्या आधी, 6 + 1 = 7, 7 + 2 = 9. परत पहा 6 + 1 = 7, 7 + 2 = 9 आणि 4 + 5 = 9.
बघा आता 4 + 5 9 दोन्हीकडे सम इथे सेम आलेली आहे 9 9 आणि 9 - 9 किती येतात 0 म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स 0 आला म्हणजे हा नंबर 11 ने डिव्हिजिबल आहे किंवा 64,152 इज डिव्हिजिबल बाय 11 किंवा परत सहा मराठीमध्ये पहा विषम घराची बेरीज पाहू आपण 6 + 1 = 7 7 + 2 = 9 एकाड एक बेरीज करायची आणि 4 + 5 = 9 म्हणजे इकडची विषम घरातली बेरीज आली 9 सम घरातली पण बेरीज आली 9 आणि मग 9 मधून 9 गेले तर किती राहणार आहे 0 आणि तुम्हाला इथं दिलेलं आहे त्यांच्यामधला फरक 0 असेल किंवा 11 च्या पटीत असेल तर त्याला 11 ने पूर्ण भाग जातो म्हणजेच इथे 9 - 9 0 येतात म्हणजेच 64,152 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो किंवा आता इथे परत पहा पुढचं 74,244 7 + 2 = 9 9 + 4 = 13 आणि इथे 4 + 4 = 8 इथे पण पहा 13 मधून 8 गेल्यानंतर 0 पण राहत नाहीत आणि 11 च्या मल्टिपल मधलाही नंबर राहत नाही सो धिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 11 पुढचं एक्झाम्पल पाहू किंवा 74,244 मध्ये 7 × 2 = 9 9 = 4 = 13 आणि वरची बेरीज येते 4 × 4 = 8 13 तून 8 गेल्यावर 0 राहत नाही किंवा 11 च्या पटीतली कोणतीही संख्या राहत नाही म्हणून ह्याला 11 ने भाग जात नाही इथे पाहता 8 + 5 + 7 8 + 5 = 13 13 + 7 = 20 ही सम येते आणि 5 + 4 = 9 येते आता हे दोन्ही सेम नाहीयेत म्हणजे 20 तून 9 दोन्हीकडची सेम आली तर 0 डिफरन्स राहणार आहे सेम नाहीत परंतु आपल्याला आणखीन दुसरी टेस्ट आहे 20 मधून 9 मायनस करा 20 - 9 केले तर 11 राहतात पहा म्हणजे 11 च्या मल्टिपल मधला नंबर राहतो आणि सो धिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 11 किंवा पहा 85,547 मध्ये आपण विषम घरांची बेरीज केली तर 8 × 5 = 13 13 × 7 = 20 येते खाली आणि वरच्या बाजूला सम घरांची बेरीज 5 × 4 = 9 येते 20 मधून 9 गेले 20 आणि 9 हे सेम नाहीत म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स 0 राहणार नाही परंतु 20 मधून 9 वजा केल्यानंतर 11 राहतात म्हणजे आणि तुम्हाला सांगितलंय 11 च्या मल्टिपल मधला जरी त्यांच्यातला डिफरन्स असेल तरी त्याला 11 ने भाग जातो आणि म्हणून हा नंबर 11 ने विभाज्य आहे इथे बोर्डवरती 11 च्या टेस्ट बद्दलचे काही क्वेश्चन्स लिहिलेले पहा विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 11 किंवा 11 ने पूर्ण भाग जाणारी संख्या कोणती आणि इथे खाली ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत ऑप्शन वरून आपण पाहूया पहा प्रथम इथं 2 + 7 = 9 9 + 4 = 13 येते सम आणि इथं 8 + 4 = 12 येते म्हणजे यांच्यातला डिफरन्स 0 पण नाही किंवा 11 च्या मल्टिपल मध्ये नाही सो धिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 11 किंवा पहा 2 × 7 = 9 9 = 4 = 13 8 × 4 वरची बेरीज आली 12 13 मधून 12 गेल्यावर 0 किंवा 11 च्या पटीतली संख्या राहत नाही म्हणून या संख्येला 11 ने भाग जात नाही पुढच्या नंबरमध्ये पहा 3 × 1 = 4 4 × 9 = 13 आणि इथं 5 × 5 = 10 13 × 10 = 13 13 × 10 गेल्यावर 0 किंवा 11 च्या पटीतली संख्या राहत नाही म्हणून हाही नंबर चुकीचा आहे किंवा याला 11 ने भाग जात नाही इथे पाहता 6 + 8 6 + 8 = 14 14 + 3 = 17 9 + 8 = 17 17 सेम आलं नंबर तर डिफरन्स 0 येणार आहे 17 - 17 = 0 सो धिस नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 11 किंवा पहा 6 × 8 = 14 14 × 3 = 17 आणि 9 × 8 = 17 दोन्ही बाजूंची बेरीज समान आली 17 17 म्हणजेच त्यांच्यातला फरक 0 आहे फरक 0 असेल किंवा 11 च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो म्हणून इथं आपला पर्याय क्रमांक 3 किंवा ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट म्हणजे इथे पहा आपल्याला भाग घालून खूप वेळ लागणार आहे आणि अशा मेथडनी केलं आपण टेस्ट वापरून सर्वात टेस्ट हार्ड थोडीशी 11 ची ह्याच्यावरती थोडीशी प्रॅक्टिस करा असे नंबर लिहून घ्या आणि चेक करत राहा तुम्ही 1 by 1 असे मोठमोठे करोड पर्यंत नंबर घ्या 5 डिजिट घेण्यापेक्षा आणि चेक करत राहा त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा 8 7 3 * 5 इज डिव्हिजिबल बाय 11 सो स्टार इज इक्वल टू किंवा 8 7 3 * 5 ला 11 ने पूर्ण भाग जातो तर स्टार बरोबर किती इथे पण आपण सम करूया ह्यांची 8 + 3 = 11 11 + 5 = 16 सम येते आता इथे 7 मध्ये कोणता नंबर ऍड केल्यानंतर 16 येतात पहा कारण ह्या ऑड प्लेसेसची सम आली 16 ती आपण लिहून ठेवली आणि आता आपल्याला इव्हन प्लेसची सम करायची तिथे एका ठिकाणी 7 आणि एका ठिकाणी स्टार आहे मग 7 मध्ये कोणता नंबर ऍड केल्यानंतर 16 येऊ शकतात तर 16 मधून 7 - 9 तर इथे जर आपण 9 ठेवले तर 9 + 7 = 16 येईल आणि मग दोन्ही मधला डिफरन्स 0 येईल आणि तो नंबर 11 ने डिव्हिजिबल होईल सो याचा ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट किंवा पहा
8 आणि 3 11 11 आणि 5 16 ही बेरीज आपण इथे लिहून ठेवली. मग 7 मध्ये कोणता नंबर मिळवल्यावर कोणती संख्या मिळवल्यावर बेरीज 16 येईल, तर 7 मध्ये 9 मिळवल्यानंतर 16 येईल. म्हणजे वरची बेरीज 16 खालची बेरीज 16 म्हणजे या ठिकाणी विषम संख्या विषम स्थानातली बेरीज 16 सम स्थानातली बेरीज 16 त्यांच्यातला फरक 0 आला म्हणजेच त्याला 11 आणि पूर्ण भाग जाईल. तसंच आता हे थोडंसं हार्ड एक्झाम्पल आहे पहा. इथे आता आपण विषम स्थानांची बेरीज करूया. 7 + 6 = 13, 13 + 8 = 21 समेत. मग आता इथे पहा, इथे 2 21 चे हाफ तर होऊ शकत नाही. मग 21 मधून कोणता नंबर मायनस केल्यानंतर 11 राहतात, तर 21 मधून 10 मायनस केले तर 11 राहतात. म्हणजे मग इथे 10 येण्यासाठी इथे ह्या दोघांची सम 10 असणार आहे, तर मग इथे स्टारच्या जागी कोणता नंबर असणार आहे 100% 5 असणार आहे. आणि मग 5 + 5 = 10 येईल. आणि 21 मधून इथं जर 10 मायनस केले तर 11 राहतील आणि मग तो नंबर 11 ने डिव्हिजिबल राहील. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. इथे पहा, आणखी एक क्वेश्चन दिलेला आहे. 2 * 4 * 8 इज डिव्हिजिबल बाय 11. सो स्टार इज इक्वल टू किंवा 2 * 4 * 8 ला 11 ने पूर्ण भाग जातो, तर स्टार बरोबर काय असेल. आता इथे परत ऑड प्लेसची सम आपण करू शकतो. पहा, 2 + 4 = 6, 6 + 8 = 14. मग आता इथे 14 हाफ नंबर आपण इझिली करू शकत होतो. मग असे 21 आले होते, मग तिथे आपण 21 चे हाफ करू शकत नव्हतो. म्हणजे 21 मधून आपल्याला 10 मायनस केले तर 11 राहत होते. परंतु आता इथे आपण 14 चे हाफ करू शकतो. 14 चे हाफ 7, म्हणजे इथे 7 इथे 7 दोन ठिकाणी 7 7 टाकलं की सम ती 14 येईल आणि त्याला 11 ने डिव्हिजन जाईल. मग इथे 7 ऑप्शन दिलेला आहे का पहा, दिलेला आहे. इथे 4 नंबरला ऑप्शन 7 दिलेला आहे. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. आणि पहा, तुम्हाला जर हे नंबर टाकून तुम्हाला डिव्हिजन करायचे असेल तर यासाठी तुम्हाला 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करावे लागतील, तेव्हा तुम्हाला हे आन्सर येईल. पण हे किती इझी आहे पहा. आपण काय केलं, फक्त ह्यांची सम केली आली 14, दोन्ही ठिकाणी सेम नंबर आहे. मग 14 चे हाफ किती 7 7, म्हणजे वरची पण 7 सम 14 येईल आणि 14 - 40 = 0 येईल आणि त्याला 11 ने डिव्हिजन जाईल. किंवा पहा, 2 आणि 4 6 6 आणि 8 14 विषम स्थानांची बेरीज येते 14 आणि 14 निम्मे केले तर 7. इथं सम स्थानामध्ये दोन्ही ठिकाणी जर आपण 7 आणि 7 ठेवले, 7 आणि 7 = 14 म्हणजे विषम स्थानाची बेरीज 14 सम स्थानाची बेरीज 14 आणि तो फरक 0 येईल म्हणजेच त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाईल आणि आपला पर्याय क्रमांक 4 हा बरोबर राहील, की ज्यासाठी आपल्याला हे 3 नंबर टाकून एक्झाम्पल सोडवावे लागणार नाही. आता पहा, मी एक असं एक्झाम्पल देते की एक्झाम मध्ये इंटेलिजन्स मध्ये बुद्धिमत्तेमध्ये असा प्रश्न विचारलेला होता. पहा, इथं काहीही उल्लेख नाहीये, पण फक्त ही सिरीज दिली एक आणि हा पुढचा नंबर फाइंड आउट करायचा आहे. तिथं वरती काहीही सूचना नाहीये की हा कशाने डिव्हिजिबल आहे का किंवा यात काय आहे, काहीच माहित नाही. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्हाला जरी वाटत असलं की टेस्ट खूप इझी असतात, तरीही आपण खूप प्रॅक्टिस केली तरच आपल्या ते डोक्यात येतं की हा आपण हे पण चेक करायला हवं. आता इथे पहा, 11 टेस्ट शिकवली आणि हे 11 टेस्ट वरून आहे, म्हणून तुम्हाला सांगते इथे बघा, 8 + 2 = 10 आणि 5 + 5 = 10. ऑड नंबरची सम आणि इव्हन नंबरची, 8 + 2 = 10 आणि 5 by 5 = 10. 1 by 1 सम केली तर 10 10 - 10 = 0 म्हणजे ह्याला 11 ने डिव्हिजन जातं. त्यानंतर पहा, 7 + 1 = 8 6 + 2 = 8 ही पण सम 8 येते, ही पण सम 8 येते म्हणजेच ह्याला 11 ने डिव्हिजन जातं, कम्प्लिटली डिव्हिजन जातं. त्यानंतर 9 + 7 = 16 येतं आणि 3 + 2 = 5 येतं. आणि पहा, 16 मधून 5 मायनस झाले तर 11 राहतील आणि 11 जर राहत असतील डिफरन्स तर त्याही नंबरला 11 ने कम्प्लीट डिव्हिजन जाते. आणि म्हणून मग आता यातला आपण 11 ने डिव्हिजिबल असणारा नंबर फाइंड आउट करायचा. इथे पहा, 5 + 2 = 7 8 + 4 = 12 12 - 7 11 च्या मल्टिपल मधला नंबर राहत नाही किंवा 0 पण राहत नाही. सो दिस ऑप्शन इज रॉंग. 6 + 8 = 14 आणि 0 + 3 = 3 आणि 14 मधून 3 मायनस केले तर 11 राहतात. सो दिस ऑप्शन इज करेक्ट, सेकंड ऑप्शन. इथेही बघा, तसंच 3 + 0 = 3 राहतात, 7 + 1 = 8 राहतात, 8 आणि 3 इथेही 0 किंवा 11 च्या मल्टिपल मध्ये सबट्रॅक्शन नाही. 9 + 2 = 11 8 + 4 = 12 हे म्हणजे इथे पण सम सेम नाहीये किंवा सबट्रॅक्शन 11 च्या मल्टिपल मध्ये नाही. मग इथे तुम्हाला सूचना कुठेच नव्हती किंवा असं कुठलंच इन्स्ट्रक्शन नव्हतं की हे 11 ने डिव्हिजिबल आहे, तुम्ही पुढचा नंबर फाइंड आउट करा. परंतु आपण जर ह्या टेस्ट सारख्या केल्या, त्यांची प्रॅक्टिस केली,
तर आपलं लक्ष पाहिजे की हे असं आहे का, हे 4 ने डिव्हिजिबल आहे का, 11 ने आहे का, असं आहे का, ते हे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून थिंकिंग करावं लागतं आणि विचार करून हे आन्सर फाइंड आउट करावे लागतात. म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात. म्हणून आपल्याला ह्या टेस्ट जरी इझी वाटत असल्या तरी त्यांची खूप खूप प्रॅक्टिस करणं इसेन्शियल आहे. कारण पहा, इंटेलिजन्स मध्ये अशा कुठेही सूचना नसतात की ही 4 टेस्ट आहे त्याच्यावर तुम्ही चेक करा, 11 आहे, 8 आहे. तर आपल्याला ते खूप प्रॅक्टिसनीच सहज शक्य होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सर्व जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्स रिलेटिव्हना शेअर करा आणि आपल्या या जगदाळे मॅडम ॲप्टिट्यूड क्लास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.